श्री राम समर्थ जून 18 परमार्थात गुप्ततेची जरूरी असते। वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो। त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे। वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्या पोटी कामक्रोधादी विकार जन्माला येतात। या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार। भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते। प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही। प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ। प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते। समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे। अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे। ही झाली प्रपंचातली रीत। परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे। आपली साधना कुणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दुष्ट फार लवकर लागते। ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो। म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी। आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे। बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे। एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही। त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे। उगीच कुणाच्या नादी लागू नये। परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा। कुणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसविण्याइतकेच पाप आहे। ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो। उलट ज्याच्या पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे। आजचा मुख्य विचार, बाहेरून प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे ही खरी कला होय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। Mm-hmm.